Hello students, how are you? Hope you all are doing good. Students, in last chapter we learn about the infectious diseases. Now in this chapter we will learn about the community health and hygiene. So students, let us start. What is community health? We will start with one story. So according to the lesson, म्हणजे पाठानुसार आपल्याला एक story दिलेली आहे. मग आता story बद्दल बोलूया. मग राधा नावाची एक मुलगी होती. तिच्या गावात अचानक काय झालं तर 150 लोक बिमारी पडले किंवा 150 लोकांना आजार चालू झाला. तर का झाला तो? सो इट इज जस्ट बिकॉज ऑफ फूड पॉइझनिंग. सो व्हॉट इज फूड पॉइझनिंग? फूड पॉइझनिंग झाल्यामुळे काय झालं, तिला कोणता इफेक्ट झाला? तर बघा, राधाच्या शाळेत पाठामध्ये दिल्यानुसार राधाच्या शाळेत स्टोरी टेलिंगची कॉम्पिटिशन होती. पण तिला त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा होता. पण फूड पॉइझनिंगमुळे जे 150 पीपल्स तिच्या गावातले जे बिमार झाले होते त्यांना पण तिला सेवा द्यायची होती. बघा, मग आता तिला तिच्या समोर प्रश्न उभा झाला की मला त्या लोकांना मदत करायची आहे की कॉम्पिटिशनला भाग घ्यायचा आहे. मग तिने कोणाला चूज केलं तर ते 150 लोकांना. बघा, आता त्या 150 लोकांना चूज केलं. सो त्या तिथे काय झालं, तिची कॉम्पिटिशन राहून गेली. सो त्याचा इफेक्ट कोणावर पडला? राधावर पडला. म्हणजे इनडायरेक्टली त्या फूड पॉइझनिंगचा इफेक्ट कोणावर पडला? राधावर पण पडला आणि त्या 150 पीपलवर. तर आता बघा, या फूड पॉइझनिंगचे काय रिझन आहे? व्हॉट इज द रिझन ऑफ फूड पॉइझनिंग? डज अनहायजेनिकनेस इज अ रिझन ऑफ फूड पॉइझनिंग ऑर समथिंग एल्स? सो लेट अस सी व्हॉट इज द रिझन ऑफ this food poisoning or a various harmful diseases. So in this chapter we will learn about the community health. It means that collectively our community have to be clean and have to be hygienic. So in this chapter we will learn ki sagyanchi swachhata ka mahatvachi aahe ta ani tacha vyatirikt apan hygienic ka aslo paije. So या चॅप्टरमध्ये आपण तेच बघणार आहे की आपण स्वतःला कसं स्वच्छ ठेवायचं आणि आपण स्वच्छ राहिल्यामुळे आपली कम्युनिटी कशी स्वच्छ राहणार आहे, आपल्या सवयी चेंज झाल्यामुळे आपल्या कम्युनिटीला त्याचा कसा हातभार भेटणार आहे, अशा सगळ्या गोष्टीबद्दल आपण या पाठात वेगवेगळ्या सवयी, वेगवेगळे ॲडिक्शन्स या सगळ्या गोष्टीबद्दलही शिकणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल या चॅप्टरमध्ये आपण बघू की याचे इम्पॉर्टन्स काय आहे कम्युनिटी हेल्थचे. कम्युनिटी हेल्थ काय आहे, ती कलेक्टिवली कशी आपण हे करतो, म्हणजे आपल्याच आणि कम्युनिटीला कसा भाग पडतो, अशा सगळ्या वेरियस गोष्टी आपण ह्याच्यात शिकणार आहे. सो नेक्स्ट पार्टमध्ये आपण आणखी याच्याबद्दल बघूया. थँक्यू.